गणपती बाप्पा ओरिया। मी आपलं चार पावलं मिरवणुकी बरोबर चाललो, बाप्पाला नमस्कार केला आणि घरी आलो। पिंटे आणि बाकीची पोरं गेली विसर्जनाला, पुढे ही सुद्धा गेली, पण मला काही एवढं लांब चालणं शक्य नव्हतं। बाबा आलो घरी। ऐकतेस ना? हो। अगं मग बोलत का नाहीयेस? बाबा मला तुमची खूप काळजी वाटते हो। तुमचं जेवण खाण, वेळच्या वेळी औषध पाणी कस करत असाल तुम्ही तिथे आता? अगं पिंटे आहे इथे। हो, पण त्यालाही त्याचे उद्योग आहेतच ना। मला खूप आठवण येते तुमची पिंट्याची। तिथे असताना अगदी तुमच्या भोवती जायचा माझा अख्खा दिवस, आणि आता मी बाबा मी खूप मिस करते हो तुम्हाला। हे बघ बाळा, आपले आले किला सासरी पाठवणं यापेक्षा दुसरी कुठलीही कठीण गोष्ट नसते एखाद्या बापासाठी। पण नाईलाज आहे, जनरीत आहे ती आपली। पण लेकीची सासरी नीट घडी बसलेली बघितल्यावर जे काही समाधान मिळतं ना, त्याला काही तोड नाही। घरचे कसे आहेत सगळे? तुझं नीट चाललंय ना तिकडे? बाबा तुम्ही बरे असलात ना की माझं सगळं छान असत। तुम्ही प्लीज आता लवकरात लवकर तुमच्या पायाचं ऑपरेशन करून घ्या बघू। हो ग, घेणार आहे करून। कधी? हे बघ जानू, मी पांडुरंगाला काहीतरी बोललोय, ती माझी इच्छा एकदा पुरी झाली ना की मी कार्तिकीच्या वारीत दर्शनाला जाणार आहे त्याच्या चालत, आणि तिथून आल्यानंतर करून घेईन ऑपरेशन। हो, पण बाबा अशा पायांनी जाता येईल का तुम्हाला? जमेल ग, तोच देईल शक्ती मला। बाबा हो, असं काही नाही होत। होईल बाळा, नक्की होईल। हे बघ, आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव असतानाही आपण आपल्या मनाला आणि शरीराला एकदम दुसऱ्या टोकाला न्यायचा प्रयत्न करावा, खूप काही मिळतं त्यात। नाही, मला नाही पटलेलं, आणि तुम्ही हे करू नये असं मला वाटतंय। माझ्या वयाची झालीस ना की हे सगळं पटायला लागेल तुला। तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस। कुठला प्रश्न? अगं घरचे सगळे कसे आहेत? जानू, आपण भेटलो की बोलू। का ग, काही म्हणजे काळजी करण्यासारखं? नाही, काळजीचं काही नाही, पण नंतर बोलते। चला आता ठेवते फोन, सगळे विसर्जन करून येतीलच। ठीक आहे, बोलूया नंतर। काळजी घ्या। विघ्नेश्वरा, खंबीर असण्याचा एक तोटा असतो, चुकूनही घाबरण्याची हादरण्याची मुभा नसते। सध्या माझं तसं होत आहे। जान्हवीला तुला वाटलं तर इथं राहा, नाही तर माहेरी जा असा पर्याय देणं सोपं होत, पण त्याची अंमलबजावणी करणं फार कठीण जात आहे। पुन्हा आपल्याला ही भीती वाटतेय, शंका येते, अस्वस्थता येते, हे कुणाला बोलूनही दाखवता येत नाही। माझ्या सुना बिचाऱ्या साध्या आहेत, जे मनात असतं ते चेहऱ्यावर दिसतं,
तेच बोलण्यातून येत. मी आतून पार खचलीये हे जर त्यांना कळलं तर पत्त्यांचा बंगला कोसळावा तसं माझं गोकुळ कोसळेल. विघ्नेश्वरा, कुठला कोप आहे तुझा हा, ते तरी कळू दे एकदा. आई, जान्हवी काय बोलणार आहे? बेबी, आपण सगळ्यांनी असं तिच्याशी एकटीशी बोलावं का? मला वाटतं हे बोलणं श्री आणि तिच्यात झालेलं जास्त. आपल्याला काहीच बोलायचं नाही आहे. ती बोलणार आहे, आपण फक्त ऐकणार आहोत. पण जे काही आहे ते उघड उघड कळू दे सगळ्यांना. तुझ्या बोलण्यात ही नाराजी का? नाराजी आहे आई, पण आमच्याच बद्दल आहे. नाही वागलो ग आम्ही तिच्याशी नीट, आणि विशेषतः मी. कुठलाही ऍडजस्टमेंटची सवयच राहिलेली नाहीये मला आता. सगळा दोष माझाच. श्रीचा संसार जोडायला नाही पण मोडायला मात्र नक्की माझा हातभार लागलाय. आणि याचा सण कधीच माझ्या मनात जाणार नाही. लोक म्हणतील हिला स्वतःचा संसार धड करता आला नाही म्हणून भाच्याचा संसार मोडला नेली. आई देवच काय ग, मी सुद्धा स्वतःला माफ करू शकणार नाही कधी. बेबी, तू स्वतःला दोष नको देऊस. हे असं काही होईल याची आधी कुणालाच कल्पना नव्हती. तू हे मुद्दामून केलं नाहीयेस आणि तुझं रागावर नियंत्रण नसतं हे सगळ्यांना माहित आहे. अगं पण याचे परिणाम श्रीला भोगायला लागतात ना. हे बघ बेबी, शेवटी आपण प्राक्तन बदलू शकत नाही. जे घडायचं तेच घडतं. आणि जान्हवी समजूतदार मुलगी आहे, मनात धरून ठेवणारी नाहीये. ती पहिल्यांदा इथं आली तेव्हा आपण तिच्याशी किती विचित्र वागलो, पण तरी सुद्धा तिने आपल्याला प्रेम दिलं, आदर दिला. आणि आता सुद्धा जान्हवी आपल्या वडिलांच्याकडे गेली तर ती स्वतःच्या कम्फर्टसाठी जाईल. कुणावर रागवून किंवा रुसून जाणाऱ्यातली जान्हवी नाहीये. मला वाटतं तेवढं मी ओळखते तिला. जान्हवी आमच्या गोकुळात राहील की नाही राहणार, काय निर्णय घेईल ती, का अजूनही खात्री वाटत नाही मला. प्रश्न असा आहे ना की जान्हवीच्या डोळ्यातल्या परकेपणाच्या सुक्तीनं राहणं हे मला तरी आवडेल का? तिनं माझी बनून माझ्या बरोबर राहायला हवं. तिचं ते ओळखीचं हसू, तो आश्वासक स्पर्श, प्रश्न विचारणारे डोळे आणि उत्तर शोधायला मदत करणारे शब्द, ह्या सगळ्या सकट तिनं माझ्या बरोबर राहायला हवं. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे जान्हवीनं आनंदात राहायला हवं. गणपती बाप्पा, जान्हवी माझ्यापासून दूर झाली तर काय, या विचाराचा त्रास बाजूला सारून माझं एकच मागणं आहे तुझ्याकडे. ती जो काही निर्णय घेईल ना त्यात तिनं आनंदी राहावं. मग ती गोखल्यांच्या घरी राहू देत किंवा तिच्या बाबांच्या घरी, जान्हवी आनंदात राहू देत.
सरे हे आले बर का? श्री चहा घेणारस? जान्हवी काही बोलली तुझ्याशी? इतर कुणाशी नाही. श्री ती राहील ना रे आपल्याकडे? तुम्हा पुरुषांचं ना बरं असतं, आजूबाजूला काहीही घडत असू दे तुम्ही शांत चित्ताने पुस्तक वाचू शकता. आणि आता तुम्हाला उठवलं नाही ना मी तर पुस्तक छातीवर ठेवून गार झोपी जाल तुम्ही. तुझा नक्की राग कुणावर आहे, माझ्यावर आहे, पुस्तकावर आहे की झोपेवर आहे? वा काय विनोद सुचतात तुम्हाला. अगं असं हायपर होऊन काय होणार आहे? जान्हवीचा निर्णय बदलणार आहे का? तिनं तसं करू नये. मला एक सांगा, अगदी अगदी खरं सांगा, तुम्हाला हे पटतंय? कुणाचं? जान्हवीचं नाही, खरं म्हणजे श्रीचं. तुला आवडलं नाही तर तू माहेरी जा, हा हा पर्याय सुचवला श्रीना. खरं म्हणजे त्यांनी हे करायलाच नको होतं. आता आवडलं नाही तर माहेरी जा, हा काय नवऱ्यानं बायकोला द्यायचा पर्याय आहे? इतरही पर्याय असू शकतात ना. आता खरं म्हणजे हे तिचं घर आहे, तिने याच घरात राहायला पाहिजे. नाही माहेरी जरूर जावं, सगळ्यांना भेटावं, पण परत आपल्या घरी यायला पाहिजे ना. आता हेच तिचं घर आहे. अगं श्रीनं काहीतरी विचार करूनच हा पर्याय दिला असेल ना. आणि हल्लीच्या मुलांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते. अहो पण वेगळी म्हणजे योग्यच, असं काही जरुरी नाही ना. हे बघा, कितीही विचारांची पद्धत वेगळी वगैरे असली ना तरी मला तरी सुनांनी सासरी राहावं असंच वाटतं. मग तुम्ही मला जुनाट म्हणा, भुरसट विचारांची म्हणा, काही म्हणा. अगं तुला कोणी काहीही म्हणत नाही येणार मला. आता श्रीनं हा शब्द आपल्या सगळ्या कुटुंबाच्या वतीनं दिलाय, मग आपणच तो पाळायला हवा की नको? सांग. पण 15 दिवस, फक्त 15 दिवसांवर आयुष्यभराची नाती जुळतील का नाही हे ठरवणार ही मुलं. अहो आपल्याला
ही मुदत वाढवून मिळेल का? असं काय करतेस नर्मदा? एकतर खूप चुकीच्या वागलोय आम्ही जान्हवीच्या बाबतीत, हे काय मनातून जात नाहीये. नाही जमलं आम्हाला तिला ते काय कम्फर्टेबल का काय ते करणं. नर्मदा अग, तुम्ही तिच्याशी प्रेमानच वागत होता. पूर्वी जसा तुमचा तिच्या बरोबर रॅप होता तसच वागत होता. काय तिच्याकडून तशाच रॅपोची अपेक्षा तुम्ही आत्ता करताय, पण प्रॉब्लेम हा आहे की तिच्या सगळ्या आठवणी पुसल्या गेल्यामुळे ती तुमच्याशी नवख्यासारखी वागते, तुम्हाला नवख्यासारखी पाहते. बस त्यामुळे का झालं कस झालं हा विचार करत बसू नकोस प्लीज. पण मग आता पुढे काय? आता ती जर म्हणाली की मी माहेरी परत जाते, तर मग श्री काय करेल? तिला इथे परत आणण्यासाठी जीवापाड प्रयत्न केले होते त्याने. किती मनापासून प्रेम करतो तिच्यावर. नर्मदा मला आता तुमच्या सगळ्यांची काळजी वाटायला लागली. तुमच्या सगळ्यांची अवस्था अशी होईल, बोलताही येणार नाही आणि सोसवणारही नाही. श्रीच्या काळजीने असं पोखरल्यासारखं होत आहे वाटून. सावर स्वतःला नर्मदा, सावर. सगळे जमले असतील ना खाली? आपणही जाऊया. डोळे पूस. असच कॉफी. आज माझ्या बरोबर कॉफी पी. अरे पिऊन तर बघ, मी स्वतः केली. थँक्यू. माझी कॉफीला कधीही ना नसते आणि गप्पा नाही. श्री. हा ठीक आहेस ना? बर आहे. खर अगदी खरं सांगू, माझ्या मनात ना आता कुठलेच विचार नाही आहेत. म्हणजे मी स्वतःला सरेंडर करून टाकलाय. कशा पुढे? जान्हवीच्या निर्णयापुढे. त्यामुळे ना मला आता खूप शांत वाटतंय. श्री एक विचारू तुला, मुळात तू हा पर्याय का दिलास तिला? म्हणजे माझं असं प्रामाणिक मत आहे की तुम्ही दोघांनी लग्न केलं कारण तुम्हाला दोघांना एकत्र राहायचं होतं, एकमेकांसोबत राहायचं होतं. पण मग आत्ता जी काही परिस्थिती आहे तेव्हा सुद्धा तुम्ही दोघांनी सोबतच राहायला हवं ना. म्हणजे जान्हवीचा ऍक्सिडेंट झाला, तिला काही आठवत नाही, हे सगळं मान्य आहे मला, दुर्दैवच आहे हे. पण माहेरी जाऊन राहणं हा काही त्यावरचा पर्याय नाही असू शकत ना, असं मला वाटतं. काका रे, आम्हाला आयुष्यभर एकमेकांबरोबर राहायचं होतं म्हणूनच आम्ही एकमेकांशी लग्न केलं. पण ह्या सगळ्या आढाभाका जर तिला आठवतच नसतील तर त्या बिचारीचा दोष आहे तरी काय? अरे तीही तितकीच हेल्पलेस आहे जितका मी. पण मग हे सगळं समजून घेऊन तिने इथेच राहायला हवं श्री. सुरुवातीला जड जाईल, त्रास होईल, पण हळूहळू होईल ना सवय. माणसाला सवय होते श्री, प्रत्येक गोष्टीची सवय होते. तिलाही होईल, आपली, आपल्या घराची, इथल्या माणसांची, तुझी, तुमच्या नात्याची सवय होईल. आणि तोपर्यंत काय फक्त कर्तव्य म्हणून तिने आपल्या बरोबर राहायचं? आता काही इलाजच नाहीये म्हणून मग काय फक्त बायकोची कर्तव्य पार पडत राहायचं? काका रे, ह्यापेक्षा कुठलीही वाईट गोष्ट असूच शकत नाही आमच्या संसारात. हे बक्षरी लग्न म्हणलं की या अशा प्रकारच्या तडजोडी आल्याच, हे बंधनच असं असतं. पण ही तडजोड जर मनापासून प्रेमाने स्वीकारली ना तर एक छान नातं निर्माण होऊ शकतं. नाहीतर मग या बंधनाच्या ना बेड्या होतात ज्या सतत टोचत राहतात. काका रे, जान्हवीवर माझं प्रेम आहे
तुमचं ज्या व्यक्तीवर प्रेम असतं ना, त्या माणसाला कधी बांधून ठेवायचं नसतं, मोकळीक द्यायची असते. तुमचं एकमेकांवर खरं प्रेम असेल ना, तर तुमचं प्रेम तुमच्याकडे परत येतच. आणि ते परत आलं नाही तर तुमचं प्रेम खरं नसतंच. हे पुढचं वाक्य मी कधीही बोलत नाही, कारण जान्हवी आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्हाला एकमेकांकडे परत यायचं आहे. हा फक्त आता कधी परत येऊ हे आता सांगू शकणार नाही. या सगळ्यामध्ये खूप काळ गेला तर? अरे पण तो जाऊ नये म्हणून मी आत्ता जान्हवीवर माझ्या बरोबर राहण्याची सक्ती नाही करू शकत. काळाच्या रगाड्यात दुरावलेली माणसंही असतात श्री. आम्ही नाही दुरावणार, एवढी तर खात्री मी देऊच शकतो. जान्हवी आणि मी आज ना उद्या एकत्र येणारच, आणि ह्या सगळ्यासाठी जान्हवीला जो काही वेळ हवाय ना, तो देण्याचे पेशन्स माझ्याकडे आहेत. जान्हवी आपणहून स्वतःहून माझ्याकडे आली ना, तर ती माझी जान्हवी असेल. अशी कोणीतरी दबलेली घुसमटलेली वेगळीच मुलगी मला माझी बायको म्हणून माझ्या बरोबर राहायला नकोय. निरर्थक असेल असा संसार. श्री, हे एवढं सगळं शहाणपण कुठून शिकलास रे? परिस्थितीनं शिकवलंय सगळं. Coffee bean.